अनेकांची फसवणूक करून करोडो रुपयांचा गंडा घालणारा 420 प्रवीण खरबससह त्याच्या परिवाराच्या अन टोळीतील साथीदारांच्या इन्कम टॅक्स विभागाने चौकशी करावी अशी मागणी तक्रारकर्ते सुरेश पोखरकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केली. मंडळी जमिनीच्या व्यवहारात अनिरुद्ध निरगुडे आणि सुरेश पोखरकर यांची फसवणूक करून त्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा 420 प्रवीण सुधाकर खरबस आणि त्याच्या टोळीविरुद्ध पोलिसात फिर्याद देण्यात आली असून या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे हे करत आहेत. मंडळी, आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला असून प्रवीण खरबस यानं अवैधरित्या कमावलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीची चौकशी इन्कम टॅक्स खात्यानं करावी अशी मागणी तक्रारकर्ते सुरेश पोखरकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केली. सोलापूर इन न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा 4-5 दिवसापासून चाललेला एका पोलीस निरीक्षकाच्या मुलाचा पराक्रम आपण ऐकत आहात. अनेक प्रकारचे धंदे हा करतो, काळे धंदे, एक प्रकारचा हा गुन्हेगार आहे आणि ते सिद्ध होईलच हे मला आशा आहे. सदरहून ह्या प्रवीण सुधाकर खरबस यांच्या कुटुंबियावर आजपर्यंत जे का मालमत्ता, स्थावर मालमत्ता जे आहे, मला असं वाटतं की ते इन्कम टॅक्स ऑफिसने ते लवकरात लवकर त्याची चौकशी करावी. यांच्याकडं एवढी मालमत्ता कुठून आली, यांचं बँक अकाऊंट पूर्ण सुधाकर खरबस यांच्या परिवाराचं तपशीलवर इन्कम टॅक्स ऑफिसने चौकशी करावी की एवढी स्थावर मालमत्ता ह्याने कशा प्रकारचे गोळा केली आणि कशी घेतली, अशा प्रकारचं निवेदन मी हे तयार केलेलं आहे आणि ते निवेदन मी इन्कम टॅक्स ऑफिसला उद्याला देणार आहे. मंडळी, प्रवीण खरबस आणि त्याच्या परिवाराच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. ही संपत्ती आली कुठून हा खरा सवाल आहे. प्रवीण खरबस हा पूर्वी पुनर्वसनाच्या जमिनीचा व्यवहार करायचा, नंतर तो इस्टेट ब्रोकर बनला. या माध्यमातून तो कमवून किती कमावणार, जास्तीत जास्त 20 लाख रुपये. त्याचे वडील सुधाकर खरबस हे पोलीस खात्यातून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांची पगारापोटी कमाई किती असणार, जास्तीत जास्त 30 ते 40 लाख रुपये. असं असताना प्रवीण खरबस याच्याकडं कोट्यवधींची मालमत्ता आली कुठून असा प्रश्न पडतो. त्यानं अनेकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे सज्जड पुरावे इन सोलापूर न्यूज चॅनलकडं आहेत. म्हणूनच प्रवीण खरबस आणि त्याच्या परिवाराच्या स्थावर मालमत्तेची, दागदागिन्यांची, रोकड रकमेची इन्कम टॅक्स खात्यानं चौकशी करावी ही तक्रारकर्ते सुरेश पोखरकर यांनी केलेली मागणी अगदी योग्य आहे. या संदर्भात सुरेश पोखरकर हे इन्कम टॅक्स खात्याकडं तक्रार दाखल करणार आहेत. तरी सर्वांना सांगू इच्छितो की प्रवीण सुधाकर खरबस ज्यांचे कोणाचे हे पण व्यवहार असतील, त्याच्या दबावाला किंवा त्याच्या धमक्याला बळी न पडता, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं मनावर दडपण न ठेवता तुम्हाला मी जाहीर आवाहन करतो. सर्वांनी अशा प्रकारचा आपला जो काही व्यवहार असेल, आपल्या पोलीस हद्दीमध्ये तुम्ही त्या हद्दीमध्ये गुन्हा नोंद करा, जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्हेगाराला ही शिक्षा झालीच पाहिजे. मंडळी, ए तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. भेटूया पुढील भागात.